action! रानी मेरे साथ माल फूक फूक ले, थामू तेरी कमर धुए के फिर घूट ले, सांसों से चढ़ेगी तू कश तो लगा ले, अरे दम बोले दम का हम मजा लूट ले, चंदन ये बदन मत कर तू जतन, हम दम मेरे संग डोरी मैं तू पतंग, दम दम बम बम खींच मेरे हम दम, दम का बम खींचेगी तू भूलेगी तू सारे गम, दम दम बम बम खींच मेरे हम दम, दम का बम खींचेगी Striker, but she's the
आमच्याकडे क्लासिकल, वेस्टर्न आणि फोक असे तीन प्रकार प्रभावितपणे मानले जातात. मला असं वाटतं की वेस्टर्नमध्ये वेगवेगळे कला प्रकार आहेत. मला वाटतं हिचं पण एकदा तुम्ही का नाही चांगल्या एखाद्या डान्सरला सांगून हिचा एक वेगळा फॉर्मॅट तयार होऊ शकतो. डान्स ही जी डान्स करते ना, खरं म्हणजे जागा कमी, म्युझिक कमी, आणि विशेष म्हणजे ती जेवढं खेळतेस ना तू, तुझ्याकडे तुला नॉनव्हेजमध्ये काय आवडतं? काहीच नाही. मला वाटलं मासे वगैरे खायला आवडतं ती. पण एकदा जोरदार टाळ याच्यासाठी झाल्या पाहिजेत. का विजेती आहे कळलं की ती क्विट, म्हणजे ती क्विट हाजत होती, चांगलं नाचत होती, इतकं सुंदर. आणि हे बाबा खुसू 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 खुसू, माझी तर नूरा फतेही खूप आवडती मला, पण तिची मी गाणी बघत नाही, फक्त गाणी ऐकतो. पण पहिल्यांदा याच्यामुळे डान्स बघण्याचा योग आला. एकदा जोरदार टाळ याच्यासाठी झाल्या पाहिजेत. आणि विशेष म्हणजे हिपहॉप वगैरे काय असतं हे तिनं दाखवून दिलं आहे. काय मिश्रण आहे बघा, की अमोल सरांचं कौतुक याच्यासाठी करावं लागेल. कशी सीडी आहे बघा, 1 2 3. हा ग्रेस म्हणतात जिंकण्याचा आणि विजयाचा कसा एक आलेख असावा ते त्याने दाखवलंय. एकदा जोरदार टाळ्या तिघांसाठी. काय विजेते आहे, बाय बाय. श्रावण संपलेला आहे. आमचा जरी आवडत नसेल तर बिंदास खा. आमच्या कॉम्पिटिशनचा फॉर्मॅट सुद्धा असाच आहे. एक विद्यार्थी, तीन विद्यार्थी एका गाण्यावर डान्स करतील आणि सगळ्याला वेगवेगळे टॅग दिलेले आहेत आणि जजिंग त्याच्यावरच होणार आहे. म्हणजे 1 2 3 एका गाण्यामध्ये तिघाला परफॉर्म करायचं आहे. प्रत्येकाला वेगवेगळे गाणे असणार आहे. तर हे नवीन फॉर्मॅट आहे आमच्यासाठी. परत एकदा खूप छान हा पद्धती. पुढच्या वेळेस मला ही कोरिओग्राफर द्या, ही मस्त मला पण तेवढंच. तिचं तुम्ही एक्सप्रेशन बघितलं सर, खूप छान करते एक्सप्रेशन, तेवढं ती आहे पण तेवढी क्यूट. थँक्यू 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 सो मच. परत एकदा यांच्यासाठी जोरदार टाळ्या. यानंतर आमच्या ग्रुप, आमच्या क्लासेसच्या एक किडीज ग्रुप येतोय मंचावरती. मी बघा सांगितल्याप्रमाणे गॅलेक्सी डान्स अकॅडमीमध्ये लहान पावलं चिमुकल्या पावलाने येतात आणि कधी विजेते होतात हे कळत नाही. आणि गॅलेक्सी डान्स अकॅडमीचं हे वैभव आहे, भविष्य कुणाच्या खांद्यावरती आहे ते आता आपल्याला कळ